राज्यातील महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी महिला व बाल विकास विभागाने 181 हा नवीन हेल्पलाईन क्रमांक आणला आहे। वर्षातील 12 महिने व 24 तास हा क्रमांक महिलांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे। याच विषयी जाणून घेऊया KTHM कॉलेजच्या मास मीडिया विभागाच्या प्रमुख विशाखा ठाकरे मॅम यांच्याकडून। नमस्कार मॅम, काय सांगाल तुम्ही या योजनेबाबत? नमस्कार। महाराष्ट्र शासनाने हा जो 181 ही हेल्पलाईन महिलांसाठी सुरू केलेली आहे, हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे। कारण आपण बघतो आहे की दिवसेंदिवस महिलांवरती जे अत्याचार होत आहे त्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे। 2001 भारत सरकारने महिला सक्षमीकरणाची योजना सुरू केलेली असली तरी जितक्या प्रमाणात महिला सक्षम व्हायला हव्या तितक्या सक्षमीकरण महिलांचं अजूनही झालेलं दिसत नाही। महिला ट्रेनमध्ये असतील, रिक्षामध्ये असतील, तर बऱ्याच ठिकाणी त्यांना शोषणाला बळी पडावं लागतं। तर असं महिलांचं शोषण होऊ नये, महिलांना सुरक्षितता अनुभवता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने जो हा 181 क्रमांकाची मदत किंवा हेल्पलाईन सुरू केलेली आहे ती फार मोठी भूमिका निभावू शकते। त्यामुळे सर्वच महिलांनी जेव्हा त्यांना कधीही असं वाटेल की आपण असुरक्षित भावना वाटते त्यांना एखाद्या पुरुषाबद्दल किंवा एखाद्या ठिकाणी असताना, तर त्यांनी नक्कीच ह्या सुविधेचा लाभ घेणं गरजेचं आहे। धन्यवाद। धन्यवाद मॅडम आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल। कॅमेरामन विकी पवारसह कृष्णा मालपाठक, जागर जनस्थान, नाशिक।